नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल आर के मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षक पदांसाठी भरती सुरू झालेली आहे तर याकरता ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याबाबत संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन आले असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ या छोट्याशा इंट्रोनंतर नंतर तर सर्वप्रथम तुम्हाला ऑनलाईन डॉट बी एम यू डॉट ए सी डॉट इन या रिक्रुटमेंट वेबसाईटवरती यायची आहे वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती एंटर करू शकता तर अशा प्रकारे पेज तुमच्या समोर ओपन होईल यामध्ये तुम्ही बघू शकता रिक्रुटमेंट पोर्टल फॉर इयर टू थाउजंड ट्वेंटी टू अँड ट्वेंटी थ्री तर हा तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म आहे हाच रजिस्ट्रेशन फॉर्म तुम्हाला इथे भरायचा आहे जर तुम्ही हो आधीच तुमचं रजिस्ट्रेशन हे केलं असेल तर तुम्हाला लॉग इन हेअर या बटनावरती इथे क्लिक करायचे आहे पण जर तुम्ही नवीन युजर असाल तर आधी तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करणे इथे आवश्यक आहे रजिस्ट्रेशन करण्याकरता सर्वप्रथम इथे तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे तुमच्या वडिलांचं नाव तुमचं आड नाव त्यानंतर इथे तुमची जन्मतारीख तुम्हाला लिहायची आहे योग्य प्रकारे तुमची जन्मतारीख यामधून तुम्हाला निवडायची आहे त्यानंतर सिलेक्ट जेंडर यामध्ये तुमचं जेंडर तुम्हाला निवडायचं आहे नॅशनलिटी इथे तुम्ही इंडियन असे लिहायचे आहे त्यानंतर तुमची कास्ट तुमची जे कास्ट असेल ते तुम्हाला इथे लिहायची आहे त्यानंतर तुमची कॅटेगरी जे तुमची कॅटेगरी असेल एस सी एस टी ओबीसी ते तुम्हाला यामधून इथे निवडून घ्यायची आहे त्यानंतर खाली तुम्हाला आहे सिलेक्ट मदर टंग तुमची मातृभाषा तुम्हाला इथे निवडायची आहे जे तुमची मातृभाषा असेल ते तुम्हाला इथे निवडून घ्यायची आहे त्यानंतर नॉलेज ऑफ मराठी तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान आहे का हे तुम्हाला इथे यस करायचे आहे त्यानंतर इथे तुमचा ऍड्रेस लिहायचा आहे त्याखाली तुमचा परमनंट ॲड्रेस सुद्धा तुम्हाला इथे लिहायचा आहे तर अशा प्रकारे तुमचा परमनंट ॲड्रेस तुम्हाला इथे तुम्� लिहून घ्यायचा आहे त्यानंतर पर्सन विथ डिसएबिलिटी जर तुम्ही काही डिसॲबिलिटी असाल तर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे अदरवाइज नॉट अप्लिकेबल या बटनावरती इथे क्लिक करायचे आहे त्यानंतर इथे तुमचा मोबाईल क्रमांक तुम्हाला लिहायचा आहे त्यानंतर इथे तुमची प्रॉपर ईमेल आयडी तुम्हाला लिहायची आहे ईमेल आय डी लिहिल्यानंतर इथे हा जो तुम्हाला कॅप्चर दिसत आहे हा कॅप्चर तुम्हाला जसा तसा या बॉक्समध्ये इथे फिल करायचा आहे कॅप्चर फिल केल्यानंतर खाली तुम्हाला चेक बॉक्स दिसेल या चेक क्लिक करायचे आहे त्यानंतर सबमिट या बटनावरती तुम्हाला इथे क्लिक करायची आहे सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज तुमच्यासमोर ओपन होईल तुम्ही बघू शकता तुमचे रजिस्ट्रेशन इथे सक्सेसफुली झालेले आहे इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचा पासवर्ड तुम्हाला मिळाला आहे हा पासवर्ड आणि रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला नोट करून ठेवायचा त्यानंतर तुम्हाला क्लिक हेअर टू लॉग इन या बटनावरती इथे क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लॉग इनचं पेज ओपन होईल इथे तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे तर सर्वप्रथम तुमचा जो युजर आयडी असेल तो तुम्हाला इथे लिहायचा आहे त्यानंतर खाली तुमचा जो पासवर्ड तुम्हाला मिळालेला आहे तो पासवर्ड इथे लिहायचा आहे पासवर्ड लिहिल्यानंतर तुम्हाला जो कॅपचा दिसत आहे तो कॅपचा जसाच्या तसा या बॉक्समध्ये तुम्हाला इथे भरायचा आहे संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरल्यानंतर इथे तुम्हाला साईन इन हे ऑप्शन दिसेल या बटनावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडं थांबायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पेज तुमच्या समोर ओपन झालेला आहे तर हा तुमचा डॅशबोर्ड तुमच्या समोर ओपन झालेला आहे यामध्ये तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला आता इथे भरायची आहे तर सर्वप्रथम तुम्ही बघू शकता डाव्या बाजूला तुम्हाला क्वालिफिकेशन हे असं ऑप्शन तुम्हाला इथे दिसत आहे या ऑप्शनवर तुम्हाला इथे क्लिक करायची आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता एज्युकेशनल क्वालिफिकेशन तर ही माहिती तुम्हाला इथे भरायची आहे त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक्झामिनेशन यावरती क्लिक करायची आहे तुमची दहावीची बारावीची त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन जे झालं असेल ती संपूर्ण माहिती तुम्हाला एक एक करून यामध्ये भरायची आहे सर्वप्रथम तुम्हाला दहावीची माहिती भरायची आहे त्यामुळे एस एस सी या बटनवर तुम्हाला क्लिक करायची आहे त्यानंतर हे तुमचं बोर्ड युनिव्हर्सिटी जे तुमचं बोर्ड असेल ते तुम्हाला इथे लिहायचं आहे तुमचे सब्जेक्ट तुम्हाला पर्सेंटेज किती मिळाले मार्क्स किती मिळाले कोणत्या वेळेस तुम्ही क्वालिफाय झाले ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे भरायची आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला हे माहिती तुम्हाला इथे भरायची आहे तुमचे सब्जेक्ट त्यानंतर तुमचे ग्रेड तुमचे टोटल मार्क्स तुम्हाला किती मिळाले क्वालिफाईंग इयर ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे भरल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता खाली तुमची दहावीची माहिती इथे ऍड झालेली आहे तर अशाच प्रकारे तुम्हाला पुन्हा येते तुमची बारावीची माहिती तुमच्या डिग्रीची बी कॉम बीएससी जे झालं असेल ते तुम्हाला संपूर्ण माहिती इथे ऍड करायची आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी माझी संपूर्ण माहिती इथे ऍड केलेली आहे माझं ग्रॅज्युएशन बारावी दहावी तर तुम्हाला सुद्धा तुमची संपूर्ण माहिती इथे ही ऍड करायची आहे यामध्ये जर तुम्हाला ही माहिती डिलीट करायची असेल तर तुम्ही इथून डिलीट सुद्धा करू शकता त्यानंतर पुन्हा तुम्हाला डाव्या बाजूला एक्सपिरियन्स हे बटन दिसेल या बटनावरती इथे क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता तुमच्याकडे जर काही एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव जर तुम्ही कुठे जॉब केला असेल तर तो अनुभव तुम्हाला इथे ऍड करायचा आहे जर तुमच्याकडे अनुभव नसेल तर तुम्हाला इथे ब्लँक सोडून द्यायचा आहे त्यानंतर खाली तुम्हाला अदर इम्पॉर्टंट डिटेल या बटनावरती इथे क्लिक करायची आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे पेज ओपन होईल तर तुम्ही बघू शकता एनी अदर इन्फॉर्मेशन तुमच्याकडे आणखी तुमच्याबद्दल काही सांगायचं असेल तुम्हाला काही माहिती असेल तर तुमच्याबद्दल तुम्हाला इथे ते लिहायचे आहे त्यानंतर तुम्हाला इथे विचारले गेले आहे की तुमच्यावर याआधी कोणत्या परीक्षेमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे का किंवा तुम्हाला कोणत्या कॉलेजमधून किंवा कोणत्या युनिव्हर्सिटीमधून रस्टिकेट करण्यात आलेले आहे का हे तुम्हाला इथे विचारलेलं आहे जर तुम्हाला रस्टिकेट केले असेल किंवा तुमच्याबद्दल कोणता गुन्हा दाखल असेल तर तुम्हाला इथे यश करायचे आहे आणि त्याबद्दल माहिती तुम्हाला इथे लिहायची आहे त्यानंतर त्याखाली तुम्हाला विचारलेले आहे की तुमच्यावर कोर्टमधील कोणता गुन्हा चालू आहे का कोणती क्रिमिनल केस तुमच्यावर आहे का त्याबद्दल तुम्हाला इथे माहिती भरायची आहे त्यानंतर खाली तुम्हाला विचारलेले आहे की तुम्ही जर आधी कुठे जॉब करत असाल तर त्यामधून तुम्हाला डिसमिस केलं गेलं आहे का त्याबद्दल तुम्हाला इथे माहिती भरायची आहे जर तुमच्याकडे काहीच माहिती भरायची नसेल तर तुम्हाला इथे सबमिट या बटनावरती क्लिक करायची आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता अप्लाय फॉर द पोस्ट हे ऑप्शन तुम्हाला इथे दिसणार आहे या ऑप्शनवरती तुम्हाला इथे क्लिक करायचे आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा मेसेज तुमच्या समोर ओपन होईल यावर तुम्हाला क्लोज या, या बटनावरती क्लिक करायची आहे यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता एंट्री फॉर्म असे ऑप्शन तुम्हाला इथे दाखवत आहे तर सर्वप्रथम सिलेक्ट पोस्ट तर तुम्हाला इथून पोस्ट सिलेक्ट करायची आहे की तुम्हाला कोणते टीचर तुम्ही आहात हिंदी इंग्लिश फ्रेंच उर्दू जे तुम्ही टीचर असाल ज्या पोस्ट करता तुम्ही अप्लाय करत असाल ती पोस्ट तुम्हाला इथून सिलेक्ट करायची आहे यावरती क्लिक केल्यानंतर इथून बघू शकता सिलेक्ट कॅटेगरी तर यावरती तुम्हाला तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे ॲज पर ऍडव्हर्टाइजमेंट असं यावरती तुम्हाला इथे क्लिक करायची आहे त्यानंतर खाली तुम्हाला सबमिट हे पर्याय दिसेल या बटनावरती तुम्हाला इथे क्लिक क्लिक करायची रहे। तुम्ही बघू शकता सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे इथे पेज दिसणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता पोस्ट अप्लाइड फॉर तुमची पोस्ट तुम्हाला इथे दाखवणार आहे त्यानंतर तुम्हाला किती पेमेंट करायची आहे ते तुम्हाला इथे दाखवणार आहे तुम्ही बघू शकता मला इथे शंभर रुपयाचं पेमेंट करायचं आहे जर तुम्ही ओपन किंवा ओबीसी कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला जास्त पेमेंट इथे करावे लागणार आहे त्यानंतर वरती तुम्हाला सूचना सुद्धा दिलेली आहे उमेदवारांनी ऑनलाईन पेमेंट केल्याची प्रक्रिया केल्यानंतर आपली ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल झाली नसल्याची खात्री दिलेल्या बटनवर क्लिक करून करायची आहे तर व्यू ट्रान्झॅक्शन लॉग या बटनवरती क्लिक करून तुमचे ट्रान्झॅक्शन सक्सेस झाले की नाही हे तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला पे ऑनलाईन फीज या बटनावरती इथे क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडं थांबायचं आहे तर तुम्ही बघू शकता पेमेंटचं पेज तुमच्या समोर ओपन झालेलं आहे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नेट बँकिंग यूपीआय या पर्यायांपैकी कोणताही एक पर्याय निवडून तुम्ही तुमचं पेमेंट करू शकता तर इथे तुम्ही बघू शकता युपीआय या ऑप्शन मध्ये तुम्हाला गुगल पे व्हॉट्सअप पे पेटीएम फोन पे हे संपूर्ण ऑप्शन इथे दिसणार आहे तर तुम्हाला यापैकी कोणतेही एक ऑप्शन धरून तुमचं पेमेंट करून घ्यायचं आहे तुमची युपीआय आयडी ते टाकायची आहे आणि शंभर रुपये तुमचे पे करून घ्यायचे आहे तुमचं पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुमच्या फॉर्मची रिसिप्ट तुम्हालाही मिळणार आहे तर ती रिसिप्ट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे किंवा त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे तर मित्रांनो यामध्ये जर तुम्हाला काही समस्या असेल तर तुम्हाला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या सर्व मित्रांना मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल जर नवीन असाल तर आताच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद